नमस्कार, मी सुलेमान तांबोळी, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। खासदार बनावट जात प्रमाणपत्र दाखला देणाऱ्या संशयितास गुन्हे शाखेने घेतले ताब्यात। 10 दिवसात 10,000 फेरफार नोंदीचे निर्गतीकरण करण्यात येणार, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे प्रतिपादन। शिवजयंती साजरी करण्यासाठी बिनशर्त परवानगी द्यावी, आमदार विजय कुमार देशमुख यांची मागणी। सेवानिवृत्त पोलिसाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका शिक्षकासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। बार्शीच्या तरुणाचा अपघाती मृत्यू। आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या व भरपाई पासून वंचित शेतकऱ्यांना पैसे तात्काळ द्यावे, अन्यथा आंदोलन करू, प्रभाकर देशमुख यांचा इशारा। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। प्रमोद गायकवाड यांनी सोलापूरचे खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी निवडणुकीत बनावट जात प्रमाणपत्र दाखल केल्याची तक्रार जात पडताळणी समितीकडे केली होती। गायकवाड उच्च न्यायालयात ही गेले होते। न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार आता गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तडवळ तालुका अक्कलकोट येथे रवाना झाले आहे। शिवसिद्ध बुळा यांनी खासदार डॉक्टर महास्वामी यांचा मूळ दाखला प्रवासादरम्यान गहाळ झाल्याची फिर्याद वळसण पोलिसात दिली होती, तर त्यानेच दाखला तयार करून दिल्याचाही पोलिसांना संशय आहे। त्या अनुषंगाने सखोल तपास करण्यासाठी शिवसिद्ध बुळा याला शहर गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्याचे पोलीस सूत्राकडून सांगण्यात आले। जात पडताळणी समितीने खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल दिला। त्यानंतर अक्कलकोट तहसीलदारांनी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। दरम्यान सोलापूर मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी या संदर्भात पोलिसांनी सखोल तपास करून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पथक तडवळ येथे सकाळीच रवाना झाले। बुळा यांची सखोल चौकशी करून सुरू असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली। बुळा यांनी खासदार डॉक्टर महास्वामी यांचा मूळ दाखला प्रवासादरम्यान गहाळ झाल्याचा अर्ज जात पडताळणी समितीला दिला होता। त्या अनुषंगाने हा तपास सुरू असून बुळा यांची सकाळी 10 वाजल्यापासून चौकशी सुरू होती। घराची झाडाझडती घेतल्यानंतर आता बुळा याला पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे। परंतु बुळा या प्रकरणात दोषी आहे की नाही याबद्दल पोलिसांनी बोलण्यास नकार दिला आहे। 10 दिवसात 10,000 फेरफार नोंदीचे निर्गतीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंगळवारी दिली। पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी फेरफार नोंदीच्या कामाचा जलद गतीने निपटारा करावा अशा सूचना दिल्या होत्या। त्यानुसार तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी, मंडल अधिकारी यांच्याद्वारे विशेष अभियान राबवण्यात येऊन 1 फेब्रुवारीपासून दिवसात सुमारे 6,000 फेरफार नोंदी निकालात काढण्यात आल्या। 10 फेब्रुवारीपर्यंत 10,000 नोंदी निर्गत करण्याचे नियोजन असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले। त्यांनी दिलेली माहिती अशी की डिजिटल इंडिया भूमी अभिलेखांच्या आधुनिकीकरण कार्यक्रमातून ई फेरफार प्रणाली राबवण्यात येते। यातून तलाठी, मंडलाधिकारी, तहसीलदार यांच्याकडून नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत नोंदी निर्गत करण्यात येतात। 31 जानेवारी 2021 रोजी मंडल अधिकारी यांच्या स्तरावर 12,671 नोंदी प्रमाणीकरणाकरता प्रलंबित होत्या। याबाबत 1 फेब्रुवारी रोजी आढावा घेण्यात आला। त्यावेळी 10 फेब्रुवारीपर्यंत 10,000 नोंदीची निर्गतीकरण करण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या होत्या। यानुसार 8 फेब्रुवारीपर्यंत सुमारे 6,000 फेरफार नोंदीचे निर्गतीकरण करण्यात आले आहे। निर्गत केलेल्या नोंदीची संबंधित खातेदारांना माहिती दिली जाणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सण उत्सव रद्द करण्यात आले, मात्र आता कोविड-19 वर लस उपलब्ध झाल्याने शिवजयंती साजरी करण्यासाठी शासनाने बिनशर्त परवानगी द्यावी अशी मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते, परंतु आता टप्प्याटप्प्याने अनलॉक जाहीर करत सर्वच व्यवहार व नागरिक सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत। त्यातच आता कोविड-19 वर वॅक्सिन लस उपलब्ध झाली आहे। गेली वर्षभर तर सर्वजण सण उत्सव साजरे करता आले नाहीत। आता कोरोनाचा धोका कमी झाला आहे, त्यामुळे यंदा 19 फेब्रुवारी रोजी साजरी होणाऱ्या शिवजयंती बिनशर्त त्याला परवानगी देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आमदार विजयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्री व पोलीस प्रशासनाकडे दिले आहे। ब्रह्मपुरी येथील सेवानिवृत्त पोलीस मोहन चुडाप्पा सोनवले वय 65 वर्षे याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संदीपान चुडाप्पा सोनवले, शिक्षक मर्याप्पा चुडाप्पा सोनवले, राहणार पनवेल जिल्हा रायगड,
दादासाहेब उर्फ मदन संदीपान सोनवणे या तिघा विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यातील फिर्यादी मीराबाई मोहन सोनवणे यांचे पती हे सेवानिवृत्त पोलीस असून त्यांचा विवाह सन 1979 साली झाला होता. मयत मोहन हे आर्मीमध्ये नोकरीस होते. आर्मीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळालेल्या पैशातून फिर्यादीचा मोठा धीर संदीपान व लहान धीर मर्याप्पा यांच्या नावावर ब्रह्मपुरी गावच्या हद्दीत 5 एकर 22 गुंठे जमीन खरेदी करून त्यांच्या नावे केली होती. ही जमीन खरेदी करताना सर्व पैसे फिर्यादीचे पतीने दिले होते. यावेळी मयत यांनी मी नोकरीस असून मला सध्या जमिनीची गरज नाही असे म्हणून मला गरज पडेल त्यावेळी मला द्या असे ते म्हणाले होते. सन 2011 मध्ये फिर्यादीचे पती रिटायर झाले. दिनांक 17 नोव्हेंबर 2020 रोजी फिर्यादी व पती दोघे जण ब्रह्मपुरी येथे आले. त्याने जमिनीबाबत विचारणा केली असता तुला शेती परत देणार नाही, तुला काय करायचे ते कर असे म्हणाले. तसेच जिवंत जाळण्याची धमकी दिली व हातात कुऱ्हाड घेऊन अंगावर धावून आल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. हा अपमान सहन झाला नसल्याने दिनांक 22 नोव्हेंबर रोजी पहाटे 5:15 दरम्यान फिर्यादीच्या पतीने झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. मैताची अंग झडती घेतली असता त्याच्या खिशात पोलिसांना चिठ्ठी सापडली. ह्या चिठ्ठीत तात्या चव्हाण यांच्याकडून जमीन घेताना सीताराम सोनवणे व केराप्पा सोनवणे यांच्यासमोर पैसे दिले होते. असे चिठ्ठीत लिहून संदीपान सोनवणे व मर्याप्पा सोनवणे या दोघा भावांच्या जासास कंटाळून मी आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीमध्ये लिहिल्याचे फिर्यादीत मीराबाई सोनवणे यांनी म्हटले आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान बोरसे व पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण हे करीत आहेत. बारशे येथील भगवान लिंगावाघ वय 40 वर्ष यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. या अपघाता प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री 8:30 सुमारास तालुक्यातील जामगाव ते कसरुंब या रस्त्यावर हा अपघात झाला. या प्रकरणी बालाजी गडदे राहणार जामगाव तालुका बर्शी यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत अज्ञात वाहनाच्या धडकीने गंभीर जखमी होऊन अनोळखी इसमाचा मृत्यू झाला असे म्हटले आहे. या अनोळखी इसमाची ओळख पटली असून बार्शीचे भगवान वाघ असे जखमी होऊन मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी अपघातात मृत झालेल्या इसमाची ओळख पटल्यानंतर वाघ यांच्या नातेवाईकांनी शव विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. मोहोळ तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या व भरपाई पासून वंचित राहिलेल्या गावातील शेतकऱ्यांच्या पिकाची फळबागाची नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, काही शेतकऱ्यांचे जमा असलेले पैसे बँकेने तात्काळ खात्यावर वर्ग करावे, यासह 2 वर्षापूर्वी अवकाळी पावसाने झालेल्या 58 शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, अन्यथा 22 फेब्रुवारी रोजी श्री नागनाथ देवस्थान पासून ओल्या पडदीने दंडवत घालत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेमार्फत प्रशासनास दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की मोहोळ तालुक्यातील अतिवृष्टी होऊन झालेल्या नुकसानीचा मोबदला अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नसून ते तात्काळ जमा करावेत. तसेच काही शेतकऱ्यांचे पैसे बँकेच्या खात्यावर जमा असून देखील ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जात नाहीत, याची चौकशी करून संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा, यासह कोणनेरी येथे 2 वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे फळबागासह इतर पिकांचे नुकसान भरपाई पासून अद्यापही 58 शेतकरी वंचित असून त्यांनाही नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा दिनांक 22 फेब्रुवारी रोजी लोकशाही मार्गाने मोहोळ येथील श्री नागनाथ देवस्थान पासून तहसील कार्यालयापर्यंत ओल्या पद्धतीने दंडवत घालून एक दिवसीय धरणे आंदोलन करणार असल्याचेही जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.